सगळ्यांना पहिल्यांदा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी काय मार्गदर्शन करणारा अजून तेवढा काही अजून मोठा झालेला नाही, कारण मला बोलायला आवडत नाही, मला ठोकायला आवडतं, कारण ते माझं ब्रीदवाक्य आहे. जिथे जिथे अन्याय होतो, जिथे तिथे माझ्या गोरगरीब महिलांवर अत्याचार होतो, त्या समाजकंटकांना ठोकण्याचं काम वंदनीय बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात मला घेऊन जायचं आहे. आज वॉर्ड क्रमांक 84, शाखा क्रमांक विलेपार्लेची शाखा, बरोबर ना? तर त्या माध्यमातून आज बऱ्याच ज्येष्ठ महिला आणि सर्व माझ्या माता भगिनींना बघितल्यानंतर दिवाळीची सुरुवात कशा पद्धतीने व्हायला पाहिजे ती आज मी इथे युवासेनेच्या माध्यमातून माझ्या महिला रणरागिणी ज्या बसलेल्या आहेत शिवसेनेच्या आणि माझ्या सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, आज तुम्ही मला इथे बोलवलं. मी काही मार्गदर्शन करू शकत नाही, कारण माझी लढाई, प्रत्येक शिवसैनिकाची लढाई ही रस्त्यावर असली पाहिजे. जिथे जिथे अन्याय होईल तिथे आपण उभं राहिलंच पाहिजे, हीच आपली सर्वांना शिकवण दिलेली आहे. शिवसेनेची परंपरा आहे, आपली महाराष्ट्राची परंपरा आहे की माझ्या ज्या माता भगिनींचा तुम्ही आज सत्कार, त्यांना आज जे काही तुम्ही देता असाल, तर माझ्या प्रत्येक शिवसैनिकांना मी आवर्जून सांगेन की कुठेही माझ्या माता भगिनींवर अन्याय तसा तर होणार नाही, कारण आपलं रयतेचं राज्य आहे. रयतेच्या राज्यामध्ये महाराष्ट्राचे सर्वसामान्यांचे, संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहेत किंवा सत्तेमध्ये आपलीच भगवा हा फडकणार, त्याच्यामुळे महिलांवर अन्याय होणार नाही, कारण ते सर्व शिवसैनिक, माझ्यासकट सर्व शिवसैनिक इथे आम्ही बसलेलो आहोत. अन्यायाच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. ज्या पद्धतीने आतापर्यंत या 2 वर्षामध्ये कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये जे संकट आलं, करोनाचं संकट आलं, आणि त्या संकटाला सामोरं जाताना कधी नव्हे ते असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये ज्या पद्धतीने करोनाने संपूर्ण उद्ध्वस्त केलं होतं कुटुंब, फक्त एकमेव म्हणजे संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण हिंदुस्थानमध्ये जर कोणत्या मुख्यमंत्र्यांचं नाव झालं असेल तर माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचं. त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राची जबाबदारी, महाराष्ट्राचं कुटुंब म्हणून त्यांनी जी जबाबदारी सांभाळलेली आहे आणि आपल्या सगळ्यांनी शिकलं पाहिजे, अतिशय संयमी असं नेतृत्व तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल तर त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. आपण त्यांच्याकडनं खूप काही शिकू शकतो की ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्राचा धुरा सांभाळलेला आहे. आपल्या सर्व प्रत्येक शिवसैनिकाचं काम आहे की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रत्येक गलीबोळामध्ये आपल्या सर्वसामान्य जनतेला काय गरज आहे, काय होतं आहे, काय नाही पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण विचार केला पाहिजे. मला खरंच जास्त बोलायला आवडत नाही, कारण माझी कृती ही जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे मी उतरतो आणि मी बघत नाही की माझ्या मागे किती जण आहेत. माझ्या मागे शिवसैनिक असतातच असतात, पण मी त्यावेळी हा विचार करत नाही की कोणीतरी येईल आणि कोणीतरी काहीतरी करून जाईल. ती संधी मी वाया घालवत नाही की कोणाला तरी दुसऱ्यांनी करण्यापेक्षा मी ती गोष्ट शिवसैनिक म्हणून केलीच पाहिजे. उद्या कोणीतरी, परवा कोणीतरी येईल, दुसऱ्या दिवशी कोणीतरी येईल, या विचाराने तुम्ही ते काम तिथे थांबवू नका जिथे दिसेल, आणि ठोकायला विसरू नका. ठोकण्याची आपली परंपरा आहे. शिवसैनिक, निष्ठावान शिवसैनिक, जुना शिवसैनिक, आता जो तुमची जी युवासेना आहे, आपलं आता सध्या डिजिटल संपूर्ण झालेलं आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, पण खरा शिवसैनिक जो ठोकत असतो तो प्रत्येक युवासेनेच्या आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये असला पाहिजे. अरेला कारे हा दिलाच पाहिजे. ती दहशत, ती भीती त्या समाजकंटकांना असली पाहिजे. आणि प्रत्येक माझ्या माता भगिनींना हा विश्वास असला पाहिजे की भगव्याखाली गेलं, भगव्याखाली उभं राहिलं की आपण एकदम बिंदास्तपणे राहू शकतो. हा ध्यास आणि हा विश्वास प्रत्येक शिवसैनिकांनी आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या माझ्या माता भगिनींना, त्या सर्वसामान्य जनतेला दिला पाहिजे. आज अतिशय उत्कृष्ट असा तुम्ही हे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि माझ्या हाताने आज माझ्या माता भगिनींना ज्यावेळी ही सप्रेम भेट दिली जाते याचा आनंद खूप चांगला आहे. खूप अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे. माझ्या सर्व रणरागिण्या महिलांना माझा साष्टांग दंडवाद, माझ्या सर्व माता भगिनींना माझा दंडवाद, आणि खूप सुंदर पद्धतीने तुम्ही हा आयोजन केलेला आहे, त्याबद्दल मला तुम्ही इथे बोलवलं, खूप खूप धन्यवाद.